आणखी एक महत्त्वाची बातमी, नोटा बदली बाबत रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांची कोंडी केली असतानाच व्यापारी बँकांकडून होत असलेल्या दुजाभावामुळे नागरी सहकारी बँका देखील अडचणीत आल्या आहेत. यासंदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार देऊनही उपयोग होत नसल्यानं पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयात ही याचिका दाखल करण्यात आली आहे. याचिकेवरती 21 नोव्हेंबरला सुनावणी आहे. त्याचप्रमाणे रिझर्व्ह बँकेनं यासंदर्भात येत्या 48 तासात निर्णय न घेतल्यास सहकारी बँका बंद ठेवण्याचा इशाराही असोसिएशननं दिला आहे. जिल्हा बँकांच्या पाठोपाठ आता नागरी सहकारी बँकांनीही नाराजी व्यक्त केली आहे. नोटा बदलीबाबत रिझर्व्ह बँकेनं जिल्हा सहकारी बँकांची एकीकडे कोंडी केलेली असतानाच व्यापारी बँकांकडून होत असलेल्या दुजाभावामुळे नागरी सहकारी बँका देखील आता अडचणीत आल्या आहेत आणि त्याच संदर्भात रिझर्व्ह बँकेकडे तक्रार देऊनही उपयोग होत नसल्यानं पुणे जिल्हा नागरी सहकारी बँक असोसिएशनतर्फे उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. 21 नोव्हेंबरला या संदर्भात सुनावणी होणार आहे. नेमका या सगळ्या सहकारी बँकांना त्रास काय होतोय, त्यांच्या नेमक्या अडचणी काय, आपण पाहूया. सहकारी बँकांमधील भरणा स्वीकारण्यास मोठ्या व्यापारी बँकांनी नकार दिलाय. जुन्या नोटांचा प्रश्न निर्माण झाल्यानं रोख शिल्लक ठेवण्याच्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे. सहकारी बँकांकडील वाढीव रकमेवर व्याज द्यावं लागणार आहे. मोठ्या बँकांनी भरणा नाकारल्यामुळे ग्राहकांना चेक क्लिअरिंगसाठी अडचणी येत आहेत. रिझर्व्ह बँकेकडून पुरेशा प्रमाणात नोटा उपलब्ध होत नसल्यानं ग्राहक सेवेवरती परिणाम होतोय. व्यापारी बँकांनी रक्कम देण्यास नकार दिल्यानं सहकारी बँकांचा ग्राहकांची अडचण होतीये. देशात 1575 नागरी सहकारी बँका आहेत तर 525 बँका महाराष्ट्रात आहेत. एकट्या पुणे जिल्ह्यात नागरी सहकारी बँकांच्या 900 जास्त शाखा आहेत. पुणे जिल्ह्यात सहकारी बँकांकडे 75 लाख ठेवीदार आहेत. 8 लाखांपेक्षा अधिक सभासद आहेत. पुणे जिल्ह्यात सहकारी बँकांकडे 42,000 कोटींच्या ठेवी आहेत. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.